नमस्कार मित्रांनो, हवा ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असते, पण ही वाहणारी हवा कधी वेगात असते तर कधी हळू असते। हे असं कशामुळे होते? तर आपण या प्रयोगातून हे बघणार आहे की गतिमान हवा हवेचा दाब कमी करते, यालाच बर्नोली प्रिन्सिपल असे सुद्धा म्हणतात। यासाठी आपल्याला आवश्यक आहे एक प्लास्टिकची बॉटल, कात्री, एक मोठ्या आकाराचा स्ट्रॉ, एक छोट्या आकाराचा स्ट्रॉ, गम, एक पाण्याने भरलेला ग्लास, एक तार, मेणबत्ती आणि हलक्या वजनाचा थर्माकॉलचा बॉल। सर्वप्रथम प्लॅस्टिकची बॉटल आपण कापून घेणार आहोत आणि एका नरसाळ्यासारखा याचा आकार करणार आहोत। गोल आकारामध्ये कापायची आहे आपल्याला। हे नरसाळ्यासारख्या फनेलसारख्या आकारात आपण कापलेली आहे। नंतर याच्या झाकणाला एक छिद्र पाडायचं आहे, त्यामध्ये आपल्याला हा स्ट्रॉ बसवायचा आहे। मेणबत्तीच्या साह्याने हा तार गरम करून याला छोटंसं छिद्र पाडायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला स्ट्रॉ बसवता येईल। स्ट्रॉ बसेल एवढ्या आकाराचं आपण छिद्र केलेलं आहे। अशा प्रकारे हा हवा बंद करायचा आहे आपल्याला, त्यासाठी आपल्याला त्याला चिकटवून घ्यायचं आहे गोंदच्या साह्यानं। चिकटवल्यानंतर काही वेळासाठी याला सुकू द्यावं लागेल आपल्याला। नरसाळ्यासारखा आकार आहे, हा बेंड करून घ्यायचा आहे। नंतर आपण यामध्ये हवा फुकली असता हवा बाहेर येते। नंतर हा बॉल यामध्ये ठेवायचा आहे। आता बघा, हा बॉल पडत नाही, पण जर हा जमिनीकडे केला तर पडतो। माझ्या हातासोबतच हा खाली येतो आहे। आता मी काय करणार आहे की या स्ट्रॉच्या स्ट्रॉमधून जोरात हवेची फुंकर मारणार आहे, बघूया काय होते। तर हवा फुंकल्यानंतर मी लगेच हात काढून घेणार आहे। बघा, ज्या जोपर्यंत मी यामधून हवा फुंकत आहे तोपर्यंत हा बॉल वर लागलेला असतो, म्हणजे तो खाली पडत नाही। म्हणजे जमिनीच्या दिशेनं असला तरीसुद्धा हा खाली पडत नाही, यामागे काय कारण असेल? तर या स्ट्रॉमधून जी हवा मी जोरात फुंकतो तर ती या बॉलच्या बाजूने खाली येते, त्यामुळं या बॉलच्या वर काय होते, कमी दाबाचं हवेचा दाब कमी होतो आणि या बॉलच्या खाली जो असतो हा सामान्य दाब असतो जो हवेचा आहे तो जास्त असल्यामुळं या बॉलच्या खालील हवा या बॉलला वर ढकलते आणि हा बॉल हवेत तरंगतो। म्हणजे या बॉलच्या बाजूने जाणाऱ्या हवेचा वेग जास्त असल्याने तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होते आणि बॉलच्या खाली दाब जास्त असल्यामुळे ह्या बॉलला वर ढकलते। याचप्रमाणे एक आपण दुसरा एक प्रयोग करून बघूया। मी एक स्ट्रॉ घेतलेली आहे, छोट्या आकाराची स्ट्रॉ आहे, हिला मधोमध काप द्यायचं आहे। याचे दोन तुकडे केलेले आहेत मी आणि या ग्लासमध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये एक स्ट्रॉ बुडवायची आहे। दोन्ही स्ट्रॉ काटकोनात धरून मी याला फुंकर मारतो आहे, बघूया काय होते। तर
आपण बघितलं आहे की या स्ट्रॉमधून मी जोराने फुंकर मारल्यामुळं हवा गतिमान झाली, त्यामुळे काय झालं की तेथे हवेचा दाब कमी निर्माण झाला आणि खालील स्ट्रॉमधील पाणी हवेसोबत वर आला आणि या स्ट्रॉमधून फुंकर मारल्यामुळं त्या हवेच्या गतीमुळं त्याचा फवारा उडाला. यावरून आपल्याला बर्नोली यांचं प्रिन्सिपल सिद्ध करता येते की हवेचा वेग वाढला असता हवेचा दाब कमी होतो. धन्यवाद.